ब्राउन गोल्डन बेकर्स प्राइवेट लिमिटेड, स्पेशल गावरान तुपातील, खारी बिस्किट, पॅटीस, टोस्ट, क्रीम रोल, नान कटाई, केक आणि बनपाव होलसेल व रिटेल भावात ऑर्डर प्रमाणे 20 किलो पर्यंत केक तयार करून मिळेल. नगर दौंड रोड, खडकी 91588-52556. ए उचला जय खेळलो, उचल इकडे पाय पाय पचल. तू खर्च करायचा मला सगळा. शाळा काय लावायची, कोंबड आपलं, दारू संचकण्या विकण्याचा खर्च सगळा करीन ना. ते काय झालं त्याला, कोंबड आलं आपण दिवस गेला का पकडायला त्याला. राम 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 राम. काय चाललंय? काय रे तुम्ही कुठं निघाले? मला आज वेत करावा. अडीच किलो तर हमकच पडेल. अडीच किलो पडणार ती 100%. ते कोंबड्याचं होईल, मी बाकी सोयी पाणी करतो, त्याचा विषय नाही. काही खाद्य विद्य प्रोटीन शेक चालू आहे त्याला दररोज. बरोबर मग स्पेशल खाद्य आणलेलं आहे त्याला. तू नव्हती म्हणत गावरान कोंबड्या खायचं. बघ बरं एकदा हात लावून चेक करून कसं काय आपलं ठेवायचं कापायचं. हा कापायचं इकडे इकडे मस्त आहे का? नाही कापायचं तर आपलं ठेवायचं. कापायचं कापायचं नक्की. काय मसाले कर्ज का? मसाले तुमचे नाही ते मस्त करावं लागेल. एकदम सुंदर एकदम. नाही आमचे जेवायला आवड आहे बरं का? आता आवडलं बरं. चला बरं कोंबड्याचा बेत करा. बरं मी काय म्हणतो आमदार साहेब, येस बघा तुम्ही जरा झाडाखाली बसू आपण. किती खर्च त्याचा कुठून आणला? आमची द्यायचं काय संबंध इकडे? काय कारण तुला? नाही फी नाही, दादागिरी नाही तो. वावरत आले दादागिरी करतो. ही द्यायचं काय संबंध? तू चल मग, तू शांत राहा. म्हणजे कोणत्या भाषेत बोलतो तू? उलटा नाही. हा ओके, हा बोल. हा काय म्हणजे थांबा थांबा देतो. हा बोल. हा कोंबडा कोणाचा आणला तू? माझा आहे. स्वतः कोंबडे काय परवा? नाही नाही तुझं नाही ते. एक मिनिट थांब. एक वाद घालून जमणार आहे का? हा बोल. माझ्या कोंबड्याला 3 नाके आहेत. तूच मोज. कोंबड्याला 3 नाके आहेत. कोंबड्याला 4 नाके राहते. नाही माझ्या कोंबड्याला 3 आहेत. एका बायला 4 आहेत. पोटच्या परवा जीव लावला. पोटच्या परवा जपले त्याला. पण मला नाही माझ्या माझा कोंबडा चोरील गेलाय. नाके मोज किती आहेत? जर 4 नाके असते तर कोंबडा तो, 3 जर असते तर माया. एक मिनिट थांब. अजून एक मुद्दा आहे. पकडा खाली, मी त्याचा चुना लावलेला आहे. कोंबडा तो आहे ना? मग काय बोला संबंध तो? नाके मोज बोला संबंध काय? किती आहे? 1, 2, 3. हा तू काय म्हणला? 4 नाके त्याच्या कोंबड्याला. याला 3 आहेत. आता काय नाके मागायचा काय? आम्ही मी काय सामान बोलायचा? ती कोण आहे? काय झालेलं? बात करायची गरज नाही. तू कोंबडा ठेव ना. कोणला निवडायला? कोणला काय कोणाच्या भाषेत बोल? तुला कळत काय गोष्टी? कोंबडा यायला खाड्यात खाड्यात. चल हो बार कोंबडा आमच्या माणसाने यायला आला काय? लाल बाजल तू बघा कोंबडा. तुमचा भरोसा नाही कोंबडा. हो बाहेर तुम्ही कोंबड्यांची गोंधळ घाला.
पार्टी करायला त्या मास्के आमदार घेऊन गेले त्याचं पोरग त्याची मेवणी हे धंदे हे करते दोघं गावात तुम्हाला परवानी अंड्यात होतं तेव्हापासून त्याला लहानस मोठं केलं ऐका थांबा ऐका ना सरपंच कोण आहे इथं कशाला आले तुम्ही मग मी बोलू आता तुमच्याकडे मी कधी बोलू मी योग्य नाही देत असलं तर बोला मी माझं बघतो मला माहिती सरपंच आमदार काय क्वालिटीचे आहेत एवढं ऐकतो बोला जा घेऊन तुमचा कोंबडा बोलू तर देता का मला कालीबासा डायरेक्ट लायकी काढायला लागलाय माणसाची बोलू ना तुम्ही तर सगळी थू थू केलेली रे गावाची नाही मॅडम तुम्ही बोला तुम्ही रागू नका विषय असा आहे कोंबडा लहान मोठं केलं बरोबर मग त्याला प्रोटीन शेक दररोज चालू होता कस करते आपले काम करा त्यांचं बोलणं होते मग क्या तू क्या सांग बरं तुमच्याकडे कोंबडा कधी होता लहानपणापासून ते कोंबडा आमच्याकडे मग खोटं तरी किती बोलणार खोटं काय मी त्यांच्या दारात कोंबडे नेहमी पाहते जाता येता आणि हा कोंबडा त्यांच्या दारातला आहे खोटं बोलायचं नाही कुणी सांगितलं आमदारांनी पैसे दिले का नाही खरं बोल नाही मी तुला 500 रुपये देते मी 500 रुपये देते दोघांना सेपरेट खरं बोलायचं एक मिनिट इकडे उभं रा इकडे तू कार्यकर्ते तुमची चांगलं लोळू घ्यायला पाहिजे होता त्याच्यात अजून हे तर काहीच नाहीये आमच्या भांडणात कोंबडी मेला काढी ना चप्पल तू क्या पटकन सांगायचं तुम्हाला आमदारांनी पैसे दिले होते का नाही पैसे बीच नाही दिले मग कोंबडा कसं काय आला ते कोंबडा आमचंच आहे मी तो नेहमी कोंबडा पाहते तुमच्याकडे कुठून आला अचानक मग अरे प्रोटीन नाही किती वेळा आले हे पडलेलेच असतील मग घरच्यांनी सोडून दिलेले तर पडतात मग दारात येते सरपंचाला तिथे ढाब्याहून येऊन खर्च करता कोंबडा मावा त्याच्यावर काटीचा दारूच्या बाटल्या त्याची मिळूनही आता खरं बोलत तुमच्या सगळं पक्षाचं काम आणि होत मॅडम मार नका बस इकडे इकडे इथं बस बस खाली पटकन फुकट सरपंच नाहीत नाही तुम्हीच मिटवा आता कसं मिटवायचं तुम्ही मिटवा खरं सांगतो काय ठरत खाशील खरं सांगतो एकदम खरं सांगतो बघा काय झाला विषय मी सांगतो थांब थोडं सविस्तर सांगतो उघडून आमदार डेनी आम्हाला आहे ना बरी घातलं आमदार डेनी म्हणली ती कोंबडी धरून आणा कापा मी तुम्हाला आम्हाला तुम्हाला दारू बिरू पाहिजे तो खर्च करतो तुम्ही कोंबडी करा आणि मग त्या आमदाराचं सगळं कारस्थान आणि तिने आम्हाला पुढे करून या सगळा खेळ घातला आणि या माणसाने आम्हाला कुत्रीच्या आईवडील तुडवलं आता काय काय बोलायचं तरी काय आम्ही
कोंबडा आणला येणे आणला का कामदाराने आणला नाही पण त्यांनी फुस लावली ना आम्हाला तुम्ही काय अन्नच खाता ना त्यांनी फुस लावली तर उद्या काही सांगन उद्या म्हणून तर तुम्ही कोणाचा खून करून या मग काय खून करून येतात काय नाही तसं नाही तसं नाही पण ते आता आम्हाला ते आम्हाला थोडी पुढे साहेब तो तुम्ही इथं बसा मी करते ना मी तुमच्या बाजून बोलले ना आता बोला लईच पण नाही तर चालता त्याच्या मांडीवर जाऊन बसा तुम्ही मिटून टाका मॅडम आता तुमच्या पाठीवर आपला पडला बोला स्वभाव येतो ए प्रोटीन युक्त अशी ती प्रोटीन युक्त काठी पाठीत घालीन ना तस ना करू त्याने मार मार मारले त्या बसता येणार नाही उठता येणार नाही मार गेलं माझ बार जितरावाचं बळी तुम्हाला सांगतो त्याच्या अंगात आमदारीन बरी घातला माफी मग त्याचा कोंबडा आहे ना मग माफी काय करीन जेव्हा पडलेला मोठं केलंय आम्हाला माहित नव्हतं तुमचा प्रोटीनच्या बाता करतो काय तुम्हाला सांगतो आमचं चुकलं आमचं चुकलं परत बोलावलं नाही परत दारच जरी दिसले ना माफी मागते जी माफ कर रे बाबा माफ कर बाबा अरे बघा त्याला पण कळतंय गेला असत तुम्ही जा घेऊन तुम्ही तुमचा कोंबडा तुम्ही इथं